आणि ऊसाला मिळणाऱ्या एफ आर पीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये एफ आर पी देण्याऐवजी एक रकमी एफ आर पी द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे यासह विविध मागण्यांसाठी आज आणि उद्या स्वाभिमानीनं ऊसतोड बंद आंदोलन पुकारलंय कोल्हापूर सांगली औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये आज अनेक ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत ऊसतोड रोखून ठेवली आहे त्याचबरोबर ऊस वाहतूक करणारी वाहनंही रोखण्यात आली आहेत दरम्यान या दोन दिवसात जर कारखाने सुरू ठेवले तर संघर्ष होणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आणि कोल्हापूरमधून या आंदोलनाचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी तांबडं फुटायच्या आधी म्हणजे सूर्योदयाच्या आधी ऊसतोड कामगार आपल्या सर्व कामगारांसह फडामध्ये उसाच्या दिसत असतात आज मात्र वातावरण वेगळं आहे सूर्य डोक्यावर आला तरी उसाच्या फडामध्ये कोणीही दिसत नाही आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जे पुकारलेलं आंदोलन आहे आज आणि उद्या दोन दिवस ऊसतोड बंद आहे त्याचबरोबर ऊस वाहतूक आहे ती बंद करण्यास सांगितलेली आहे कारखाने आहेत ते बंद ठेवण्यास सांगितलेले आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून काही मागण्या आहेत त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या आहेत एक म्हणजे प्रतिटन साखरेला पस्तीसशे रुपये हमीभाव मिळावा ही एक मागणी आहे दुसरी मागणी आहे की प्रति लिटर इथेनॉलला पाच रुपये वाढीव दर मिळावा ही एक मागणी आहे आणि प्रमुख मागणी अशी आहे की एफ आर पी अधिक तीनशे पन्नास रुपये हे एकत्र द्यावे अशा पद्धतीची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केलेली आहे या मागण्या मान्य होईपर्यंत कुणीही ऊस तोडणे अशा पद्धतीचं आव्हान आहे ते स्वाभिमानीने केलं होतं मात्र ऊसाचा हंगाम सुरू झाला आणि म्हणूनच आज आणि उद्या हे राज्यव्यापी आंदोलन आहे ते आपल्याला पाहायला मिळते कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम आहे तो जास्त पाहायला मिळतो कारण हे जर ऊसाचं फळ बघितलं ऊसाचं शेत बघितलं तर ऊसतोड कामगार या ठिकाणी आलेले नाहीत भल्या पहाटे सगळे ऊसतोड कामगार या ठिकाणी येत असतात मात्र आज या ऊसाच्या शेतामध्ये शांतता आहे ती पाहायला मिळते म्हणजे काल जे हे ऊस तोडून ठेवलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी अशाच ठेवण्यात आलेल्या आहेत कारण आज आणि उद्या दोन दिवस हे आंदोलन असणार आहे आणि त्यामुळं रस्त्यामध्ये जी वा वाहतूक आहेत किंवा जी वाहनं आहेत ती देखील रिकामी या ठिकाणी उभा असलेली आपल्याला पाहाय पाहायला मिळत आहेत त्यामुळं रस्त्यावर आंदोलन कसं आहे हे आपण दाखवलं आणि शिवारातलं वातावरण नेमकं कसं आहे हे देखील आम्ही तुम्हाला दाखवतो कॅमेरामन निलेश सह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट